पडताळणी केल्यानंतर इंदौली कुडाळ येथे जवाहर योजनेवर असणारे वीज कनेक्शन तक्रारीवरून काढण्यात आले. मात्र न्यायालयाने व दोन्ही गटाने आपले कागदपत्र सादर केल्यानंतरच कागदपत्राची पडताळणी पाहूनच पुढील वीज कनेक्शन देण्यात येईल असा खुलासा कुडाळचे वीज वितरण मंडळाचे अधिकारी वंजारी यांनी स्पष्ट केले. वीज वितरण मंडळाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करणे ही वीज मंडळाचे कामकाज आहे. मात्र कायदा हातात घेऊन कोणतीही शासकीय कामात अडथळा निर्माण कराल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लोकशाही मार्गाने आपल्या समस्या मांडणे व त्या समस्यांचा निपटारा करणे यासाठी आम्ही बंधनकारक आहोत. 10 दिवसांपूर्वी वीज वितरण कार्यालय कुडाळ येथे झालेले आंदोलन याची पडताळणी केल्यानंतर इंदौलीतर्फे कुडाळ येथे जवाहर योजनेवर असणारे वीज कनेक्शन तक्रारीवरून काढून टाकण्यात आलेले आहेत. मात्र न्यायव्यवस्थेने व दोन्ही गटाने आपापले कागदपत्र सादर केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी पाहूनच पुढील वीज कनेक्शन देण्यात येईल असा खुलासा वीज वितरण मंडळ कुडाळचे अधिकारी वंजारी यांनी स्पष्ट केले. तर्फ कुडाळ येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनावर वंजारी यांचा खुलासा. हा नमस्कार, मी महावितरण कंपनी सहाय्यक अभियंता विजयसिंह ज्ञानदेव वंजारी शाखा कुडाळ चॅनलचे प्रतिनिधी शाखा कार्यालयात आले. त्यांच्याशी दिनांक 21/2019 रोजी त्यांच्या वीज कनेक्शन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी हरकत घेणारे पार्टे श्रीमती पुष्पा आनंदराव पाटे यांनी त्यांच्या सहकारी आणि गावातील लोक घेऊन जे या कार्याला मोर्चा आणला होता त्याबाबत मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडे यांचा शोभा विजय शिंदे यांचा वीज मिळण्यासाठीचा अर्ज आला होता. तो 2017 मधील वीज मागणी अर्ज असून तो त्यांचं कनेक्शन या जानेवारी 2019 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर त्याच्यावर हरकत घेतल्यामुळं मी त्या हरकत घेतली कुणी यांनी घेतलेली आहे शुरू नाही पार्टी श्रीमती पुष्पा आनंदराव पाटे यांनी हरकत घेतली तर त्यांचं कनेक्शन त्या हरकतीनुसार बंद करण्यात आलं होतं. तथापि शोभा विजय शिंदे यांनी त्यांच्या वतीनं 50-50 लोकांच्या सहाय्या घेऊन एक निवेदन दिलं त्याप्रमाणे त्यांचं कनेक्शन चालू करण्यात आलं होतं. तदनंतरही कनेक्शन बंद असताना सुद्धा शोभा विजय शिंदे आणि त्यांचे काही प्रतिनिधी शेतकरी वर्ग वगैरे येऊन या कार्यालयात त्यांनी गोंधळ घातला. तर ते जे गोंधळ घातला हा लोकशाही मार्गाने त्यांनी घातलेला नसून आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई करून देखील इथं गोंधळ घातला म्हणून आम्हाला त्याबद्दल खेद वाटतो. आणि लोकशाही मार्गाने त्यांनी कुठलंही आंदोलन करावं जे कायदा हातात न घेता जर त्यांनी आंदोलन केलं असतं तर त्यांची बाजू ऑलरेडी मांडलेलीच आहे प्रतिनिधींनी पण माझी बाजू मांडलेली नव्हती. त्याकरता मी न्यूजवाल्यांना इथं बोलवलं आहे. तर त्यासाठी त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे 7-12 किंवा त्यांचे जे उतारे असतील ते भूमापन विभागाकडून त्यांनी मोजणी आणून ज्याच्या बाजूत विहीर आहे त्यांनी सिद्ध करावं त्याप्रमाणे त्यांना न्याय देण्यात येईल. हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं मी त्याचे सर्व कागदपत्र आमच्या महावितरण कंपनीच्या न्याय विभागाकडे पाठवलेले आहेत. त्यांनी जो निर्णय देतील किंवा यांनी जरी न्यायालयाकडून जर त्यांची विहीर आहे त्याबद्दल पुरावे सादर केले त्याप्रमाणे आपण यावर कारवाई करू. परंतु त्यांनी जर त्यापूर्वी जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.